रोजचं स्वयंपाक करताना जर हाताशी तयार केलेला वाटण असेल तर काम बघा कसं झटपट होतं। म्हणून आज मी तुम्हाला चार वेगवेगळ्या प्रकारचे वाटण करून दाखवणार आहे, जे तुम्ही कुठल्याही व्हेज आणि नॉनव्हेज रेसिपीमध्ये घालून त्याची चव 100 पटीने वाढू शकता। मोजकेच साहित्य आणि झटपट होणारं हे वाटण बिलकुलही खराब होत नाही, म्हणून तुम्ही आरामात 2 ते 3 आठवडे फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि लागेल तेव्हा वापरू शकता। तर वेळ ना घालवता चला सुरू करूया आजची रेसिपी। नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आजची आपली पहिली रेसिपी आहे सुके खोबऱ्याचं वाटण, जे तुम्ही कुठल्याही कडधान्याच्या भाजीमध्ये किंवा मटन, चिकन किंवा अंड्याच्या कालवणामध्ये घालू शकता। सुके खोबऱ्याचं वाटण बनवण्यासाठी इथे आपल्याला सुके खोबऱ्याची वाटी लागणार आहे। एक ही मोठी वाटी आहे, म्हणून इथे मी 2 छोटे कांदे घेतलेले आहेत। 2 छोटे कांदे नसतील तर 1 मोठा कांदा तुम्ही घेऊ शकता। इनफॅक्ट जर वाटी मीडियम किंवा छोटी असेल तर तुम्ही 1 कांदासुद्धा घेऊ शकता। 1 चमचा गरम मसाला घ्यायचा आहे। गरम मसाल्याची रेसिपी ऑलरेडी सिम्पली स्वादिष्टमध्ये दाखवलेली आहे आणि खाली लिंक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा। आता या खोबऱ्याच्या वाटीचे आपल्याला पीसेस करायचे आहेत, म्हणजे 4 तुकडे करून घ्या। हे बघा, खोबऱ्याचे पीसेस झालेले आहेत। याच प्रकारे आपल्याला कांद्याचा खालचा भाग सुद्धा कापून घ्यायचा आहे। कांद्याचा साल वगैरे काढायचं नाहीये, कारण डायरेक्ट आपण फ्लेमवर भाजणार आहोत, म्हणून वरचं साल तसंच ठेवायचं आहे। वरचं साल तसंच ठेवल्याने आतल्या ज्या पाकळ्या आहेत ते सेफ राहतात। हे बघा, ह्या प्रकारे चीर देऊन आपण डायरेक्ट फ्लेमवर भाजणार आहोत। तर भाजण्यासाठी इथे मी जाळी घेतलेली आहे, तुमच्याकडे पण असेल घरी, आणि जर नसेल तर डायरेक्ट फ्लेमवर सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता। गॅस ऑन करून सिमवर ठेवा आणि खोबऱ्याचे पीसेस या प्रकारे भाजून घ्या। आता इथे फ्लेम लोवरच ठेवायचं आहे, हाय करायचं नाहीये। हाय केल्याने बाहेरचं कोटिंग तर काळं पडेलच, म्हणजे करपेल, इनफॅक्ट आतला सुद्धा करपेल, म्हणून या गोष्टीची काळजी घ्यावी। आणि जर असं जमत नसेल तर तुम्ही खोबऱ्याचे पातळ स्लाइस करून तव्यावर सुद्धा लो फ्लेमवर भाजून घेऊ शकता, पण ही आमची पद्धत आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते। हे बघा, भाजताना या प्रकारे फ्लेम वरती येऊ शकते, तर काही हरकत नाही, फक्त फूक मारून तुम्ही विझून घेऊ शकता आणि पुन्हा याच प्रकारे भाजून घ्या। वरचं कोटिंग काळं झालं म्हणजे समजायचं आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, तेव्हा गॅस तुम्ही स्विच ऑफ करा किंवा खाली काढून घ्या। हे बघा, सर्व पीसेस झालेले आहेत। खोबरं ह्या प्रकारे भाजून झालं पाहिजे। बाहेरचं जे काळंपणा आहे ते थोडंसं सुरीने खरवडून तुम्ही काढू शकता। आता ह्यांना आपल्याला थंड करायचं आहे, त्यानंतरच याचे स्लाइस करून आपल्याला ग्राइंड करायचं आहे, म्हणून सध्या आपण साईडला ठेवून देऊया आणि आता कांदे भाजून घेऊया। कांदे भाजण्यासाठी सेम प्रोसेस आहे, वरती जाळीवर ठेवा। आता इथे वरचं साल आपण काढलेलं नाहीये, कारण भाजताना साल पूर्णपणे जळून जाणार आहे, पण आतल्या पाकळ्या व्यवस्थित राहतील, सेफ राहतील। तर लो फ्लेमवर 1 ते 2 मिनिटं भाजत राहा, फक्त मधूनमधून फ्लिप करा, कंटिन्युअसली एकच पोझिशनमध्ये ठेवू नका। आता इथे सुद्धा ऑप्शन आहे, जर तुम्हाला असं करायचं नसेल तर कांद्याची सुद्धा तुम्ही पातळ स्लाइस करून तव्यावर हलकसं रोस्ट करू शकता। हे बघा, 1-2 मिनिटांनी तर तुम्ही बघू शकता कांद्याचं वरचं साल पूर्णपणे करपलेले आहेत, पण पाकळ्या सेफ आहेत। तर आत्ता गॅस स्विच ऑफ करा आणि कांदेसुद्धा प्लेटमध्ये काढून घ्या आणि थोडं रूम टेम्परेचरवर येऊ द्या। रूम टेम्परेचरवर आल्यानंतर याचे पातळ स्लाइसेस करून घ्या किंवा बारीक पीसेस करून घ्या, कारण आपल्याला ग्राइंड करायचं आहे। जर खोबऱ्याचे जाडे पीसेस राहतील तर व्यवस्थितपणे ते ग्राइंड होणार नाही। बघा, मी पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत, आता ह्यांना आपण ग्राइंड करून घेऊया। ग्राइंड करताना याच्यामध्ये आपण घालूया गरम मसाला पावडर। आता ग्राइंड करून फाईन पेस्ट करून घ्या। ग्राइंड करताना जर असं वाटलं का पीसेस राहत आहे तर थोडंसं पाणी घालून तुम्ही पुन्हा ग्राइंड करू शकता। हे बघा, ग्राइंड करून झालेलं आहे। मी सुद्धा थोडंसं याच्यामध्ये पाणी घातलं होतं। कांद्याचा मॉइस्टपणा असतो याच्यामध्ये, पण तरी सुद्धा जर पाणी लागलं तर तुम्ही घालू शकता। ह्या वाटणाला जास्तीत जास्त टिकवण्यासाठी तेलावर थोडंसं आपण शिजून घेऊया। तर साधारण 2 चमचे तेल गरम करा। तेल गरम होताच हे वाटण आपण तेलावर चांगलं शिजून घेऊया, म्हणजे याच्यामध्ये जे पाण्याचं कंटेंट आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि वाटण जास्तीत जास्त दिवस तुम्ही स्टोअर करू शकता। आता जेव्हा तुम्ही मटण आणि चिकनचा रस बनवणार तेव्हा तुम्ही शेवटची उकळेला हे वाटण त्याच्यामध्ये घालावं। जर तुमचं 1 किलो मटण आहे तर 1 किलो मटणाला तुम्ही 2 चमचे भरून हे वाटण त्याच्यामध्ये घाला। त्याच्याने रस्साही छान घट्ट होतो, खोबऱ्यामुळे वरती तरीही तेलाची छान येते, ॲज वेल ॲज चवीला तर A1च आहे। हे वाटण जसे नॉनव्हेजची चव वाढवते तशीच कडधान्याच्या भाजींचीही चव वाढवते। सांगितल्याप्रमाणे कडधान्याच्या भाजीमध्ये सुद्धा हे वाटण घाला।
हे बघा, आपलं वाटण रेडी आहे. 2 ते 3 मिनिटं चांगलंच आपण शिजवलं याला. आता पूर्णपणे रूम टेम्परेचर आणा आणि एका एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवा. 2 आठवड्यापर्यंत आरामात तुमचा हा वाटण टिकेल. आणि जर तुम्हाला जास्ती टिपायचं असेल तर फ्रीजरमध्ये पॅक करून ठेवा. साधारण 3 आठवडे तुम्ही आरामात हे वाटण वापरू शकता. हे वाटण तर झालं, तर चला आता हिरवं वाटण कसं बनवायचं ते बघूया. तर हिरवा वाटण बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे 1 वाटी भरून खवणलेलं ओलं खोबरं, 1 वाटी भरून कोथिंबीर कोवळ्या देठासकट, 1 टमॅटो, 7 ते 7 हिरव्या मिरच्या ज्यातल्या 4 तिखट मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 3 बारीक तुकडे आल्याचे, 1 छोटा चमचा घरी कुटलेला ताजा गरम मसाला पावडर आणि 1 चमचा धणा जिरा पावडर. हे फ्रेश घरी कुटलेलं गरम मसाला पावडर आणि धणा जिरा आहे. जर तुमच्याकडे नसेल तुम्ही बाजारातला सुद्धा घेऊ शकता. गरम मसाल्याची रेसिपी ऑलरेडी सिम्पली स्वादिष्टमध्ये आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्की चेक करा. तर चला आता वाटण आपण ग्राइंड करून घेऊया. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य घाला. आता याच्यामध्ये टमॅटो घातल्यामुळे जास्ती पाण्याची गरज लागणार नाहीये, पण जर तुम्हाला असं वाटलं का वाटण खूप कोरडं होतोय तर तुम्ही थोडंसं पाणी घालून सुद्धा ग्राइंड करू शकता. हे बघा, आपला मसाला रेडी आहे, म्हणजे आपलं हिरवं वाटण रेडी आहे. तुम्ही बघू शकता मी सुद्धा थोडंसं पाणी याच्यामध्ये घातलं होतं, कारण खूप जास्ती ड्राय झालं होतं आणि व्यवस्थितपणे ग्राइंड सुद्धा होत नव्हतं, म्हणून थोडंसं पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे. आता ह्या वाटणामध्ये आपण पाणी घातलं, टमॅटो सुद्धा आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला टिकवायचं आहे, तर त्यासाठी तेलावर थोडंसं शिजून घेऊया. तर इथे मी 2 मोठे चमचे तेल ऑलरेडी गरम केलेलं आहे. तेल गरम होतास याच्यामध्ये आता आपण हे हिरवं वाटण घालूया आणि त्यातलं पाणी आटेपर्यंत आपण शिजून घेऊया. या वाटणामध्ये आपण टमॅटो घातलेला आहे, पण टमॅटो ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, कारण बरेच जण कालवणामध्ये आमसूळ किंवा चिंचेचा कोळ घालतात. पण टमॅटो घातल्यामुळे चवीमध्ये काही फरक पडणार नाही, तुमचं कालवण A1च होणार आहे. इनफॅक्ट हिरवं वाटण जे आपण बनवलेलं आहे ते फक्त मास्यांच्या कालवण्यासाठी नव्हे तर तुम्ही भाज्यांमध्ये सुद्धा घालू शकता. कुठल्याही प्रकारची भाजी असू दे, बटाटा, फ्लॉवर, चवळी, वांगा, कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही घालू शकता मसाल्यासाठी, घट्टपणासाठी. आणि जर रस्सा हवा असेल तर रश्श्यासाठी सुद्धा तुम्ही हे वाटण घालू शकता. हे बघा, 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि वाटणही चांगलं ड्राय झालेलं आहे. आता हे वाटण पूर्णपणे रूम टेम्परेचरवर आणा, एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा. साधारण 2 आठवडे तुम्ही आरामात हे वाटण वापरू शकता. आणि जर जास्ती दिवस टिकवायचं असेल तर फ्रीजरमध्ये पॅक करा, पण फ्रीजरमध्ये पॅक करताना वेगवेगळ्या डब्यामध्ये पॅक करा, म्हणजे जेवढं लागेल तेवढंच तुम्ही काढू शकता आणि बाकीचं तसंच इंटॅक्ट राहील. आजचं आपलं तिसरं वाटण आहे कांदा टमॅटो वाटण. हे वाटण चिकन सुखा, मटन सुखा, पनीर मटर, छोले मसाला या सर्व रेसिपीजमध्ये घालू शकता. जे जे रेसिपीज तुम्हाला खूप चमचमीत बनवायचे असतील, कमी रस्सा हवा असेल, जास्ती मसाला हवा असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे घालू शकता. तर चला सुरू करूया. 2 मोठे चमचे तेल गरम करूया. तेल गरम होतं याच्यामध्ये 2 कांदे जे मी उभे चिरलेले आहेत ते आपण तळून घेऊया साधारण मऊ होईपर्यंत. कांदे इतपत झाल्यानंतर याच्यामध्ये आपण 2 उभे चिरलेले टमॅटो घालूया. मोठा असेल तर 1च पुरेसा आहे, जर मीडियम किंवा छोटे असेल तर 2 घ्या. टमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. साधारण मीडियम फ्लेमवर ठेवा, जास्ती फास्ट ठेवू नका. हे बघा, कांदा आणि टमॅटो चांगला शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये आपण ठेचलेला आला आणि लसूण घालूया. तर इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत साधारण 8 ते 10, मीडियम साईजच्या, मोठ्या असतील तर 6 ते 7 घ्या. आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. आता हे दोन्ही हलकसं परतून घ्या. हे सर्व साहित्य चांगलेपणे शिजलेले आहेत. आता गॅस बंद करा आणि जसं की आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर हे सर्व आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता याच्यामध्ये आपण 2 मोठे चमचे भाजलेलं सुकं खोबरं घालूया. सुकं खोबरं कसं बनवायचं हे ऑलरेडी बऱ्याचशा रेसिपीजमध्ये मी सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा सांगते. सुकं खोबऱ्याची वाटी डायरेक्ट गॅसवर भाजून घ्या, बारीक पीसेस करा आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करा. हे सुकं खोबरं तुम्ही असंच ठेवू शकता महिने, काहीही होत नाही, खराब होत नाही. मीही करून ठेवते, त्यातले 2 चमचे मी घेते आता. सुकं खोबरं जर तुमच्याकडे नसेल तर ओलं खवणलेलं खोबरंसुद्धा तुम्ही घालू शकता. आता याच्यामध्ये आपण घालूया 1/2 चमचा हळद, 3 छोटे चमचे आगरी लाल मसाला पावडर. तुमच्याकडे आगरी लाल मसाला नसेल तुम्ही कुठलाही लाल तिखट वापरू शकता. जर तुम्हाला जास्ती तिखट आवडत नसेल तुम्ही 3च्या ऐवजी 2 चमचे सुद्धा घालू शकता. आता घाला 1 चमचा धणा पावडर
अर्धा चमचा जिरा पावडर आणि एक चमचा गरम मसाला पावडर. हा घरी कुठलेला गरम मसाला पावडर आहे याची रेसिपीसुद्धा सिम्पली स्वादिष्टमध्ये आहे. आता हे सर्व मसाले एकदम मिक्स करून घ्या चमच्याने, कारण आपल्याला हे ग्राइंड करायचं आहे. याच्यामध्ये आपण पाणी सध्या घालणार नाही आहोत, कारण ऑलरेडी याच्यामध्ये टमॅटो आणि कांदा आहे शिजवलेला, म्हणून पाण्याची गरज भासणार नाही. पण जर तुम्हाला वाटलं की पाणी घालावं लागेल जरासं, तर तुम्ही घालू शकता. आता ग्राइंड करून घ्या. हे बघा, आपलं वाटण रेडी आहे, फाईन पेस्ट आहे. हे वाटण एकदाच जास्तीचं बनवून ठेवा, लागेल तेवढं वापरा, आणि उरलेलं तुम्ही आठवड्यापेक्षा जास्ती दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता. तिसरं वाटण तर झालं, तर चला चौथं वाटण बघूया. हे वाटणसुद्धा तुम्ही कुठल्याही व्हेज किंवा नॉनव्हेज रेसिपीमध्ये घालू शकता. तर चला याला लागणारे साहित्य बघूया. एक मिडियम साईजचा कांदा आणि एक वाटीमधला एक छोटासा या साईजचा तुकडा आपल्याला काढायचा आहे सुक्या खोबऱ्याचा. आता कांदा खोबऱ्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघा, कांद्याला मी एक खलबत्याचा असा फटका दिलेला आहे थोडंसं असं ओपन होण्यासाठी. तर चला आता दोघे भाजून घेऊया. तर सुरीच्या साहित्याने डायरेक्ट गॅसवर या प्रकारे फ्लेमवर ठेवा आणि स्लो फ्लेमवर भाजून घ्या आणि मध्ये मध्ये फिरवत राहा, म्हणजे चारही बाजूने व्यवस्थितपणे भाजून होईल. भाजताना जर तुम्हाला वाटलं का जास्तीच भाजून होतोय, तर मधूनमधून तुम्ही साईडला करून घ्या आणि करपून देऊ नका बाकी. हे बघा, आपला खोबरा आपल्याला इतपत भाजून घ्यायचं आहे. आता गॅस स्विच ऑफ करा आणि बाजूला ठेवून द्या थोडंसं थंड होण्यासाठी, कारण याचे बारीक पीसेस करायचे आहेत आपल्याला नंतर. आता आपण कांदासुद्धा भाजून घेऊया. कांदा आपण सेम प्रोसेसनी भाजून घ्यायचा आहे. फ्लेम लोवर ठेवा, फास्ट ठेवू नका. वरची जी लेयर आहे, साल आहे, तो पूर्णपणे जळून जाईल आणि वरची जी लेयर आहे ती हलकीशी मऊ होत जाईल. असंच कंटिन्युअसली फिरवत राहा आणि सर्व बाजूने त्याला व्यवस्थितपणे भाजून घ्या. हे बघा, वरची लेयर तुम्हाला दिसतच असेल अशी काळपट पडलेली आहे, ती लेयर आपण काढणार आहोत आणि आतलं मऊ भाग घेणार आहोत. हे बघा, कांदा भाजून झालेला आहे. आता वरची लेयर काढा आणि कांद्याचे सुद्धा बारीक पीसेस करून घ्या. हे बघा, मी खोबरं आणि कांद्याचे पीसेस केलेले आहेत. जेवढे पातळ कापता येईल तेवढे पातळ कापा. कांद्याचा सुद्धा वरचा करपलेला भाग मी काढलेला आहे आणि आतला मऊ भाग घेतलेला आहे. आता ह्यांना आपल्याला ग्राइंड करायचं आहे, म्हणजे एक मसाला तयार करायचा आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आणि खोबरं घ्या. आता याच्यामध्ये घालूया अर्धा इंच आलं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. मी आलं आणि लसूण दोन्ही ठेचून घेतलेलं आहे, म्हणजे व्यवस्थितपणे ते ग्राइंड होईल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक पीसेससुद्धा करून घेऊ शकता. आता याच्यामध्ये घालूया आपण 1/2 छोटा चमचा हळद, 2 छोटे चमचे लाल मसाला पावडर. तुम्ही इथे बेडगी मिरची घेऊ शकता, काश्मीरी घेऊ शकता किंवा आगरी मसालासुद्धा घेऊ शकता, पण 2 चमचे घ्या. चमच्याची साईज बघा, जर जास्ती तिखट हवं असेल तुम्ही 2 ऐवजी 3 चमचेसुद्धा घेऊ शकता. 1 चमचा धनाजिरा पावडर, 1/2 चमचा गरम मसाला पावडर आणि 1/2 वाटी पाणी. आता हे सर्व एकत्र आपण ग्राइंड करून घेऊया. हे बघा, चमचमीत जेवणासाठी आपलं चौथं वाटण ही रेडी आहे. सांगितल्याप्रमाणे ही फ्रीजमध्ये ठेवा आणि लागेल तेव्हा वापरा. हे चारही वाटण खूप मोजकच साहित्यापासून बनवलेले आहेत, जे आपल्या किचनमध्ये नेहमी अवेलेबल असतात. आता जेव्हा कधीही तुम्हाला चमचमीत रेसिपी बनवायची असेल, तर चारांपैकी कुठचंही वाटण तुम्ही घाला आणि चविष्ट रेसिपी बनवा. आणि आजची जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आणि हां, इंस्टाग्राम, फेसबुक आणि टिकटॉकवर सुद्धा फॉलो करा. त्याच्यावर सुद्धा खूप छान छान स्टोरीज, व्हिडिओज आणि फोटोज अपलोड केले जातात. थँक्यू.